पेट्रोल और डिझेलच्या किंमत वाढत असल्याने याचा परिणाम महागाईवर होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जीवन जगणे कठीण होत आहे। इंधनाचे वाढते किमती विरुद्ध सर्वसामान्य जनता कमालीची शांत आहे। पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम हा महागाईवर होऊ लागला आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जगणं आता कठीण झालं आहे। इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जनता आता कमालीची नाराज होऊ लागली आहे। पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठल्यामुळे आतापर्यंतचा सर्वाधिक दर इंधनाचा झाला आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसू लागला आहे। इंधनाचा दर सध्या नंदुरबारात पेट्रोलचे दर हे 92.81 तर पॉवर पेट्रोलचे दर हे 96.21 एवढं झालं आहे। डिझेल व पेट्रोलच्या दरातही आता फारसा फरक राहिलेला नाही। डिझेलचा दर देखील 82 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत। पुढच्या काळात पेट्रोल 100 रुपयांपर्यंत जाते की काय अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे। यामुळे वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत। वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमतींमुळे हा याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकाला बसत असतो। इंधन दरवाढीमुळे बाजारपेठांवर परिणाम होत असतो। प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी, ॲपे अशांची वाहनची कोंडी होत असते। सध्याच्या डिझेल दरवाढीचा व्यवसायावर देखील परिणाम होऊ लागला आहे। इंधनदर वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढतो, परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होत असते। जीवनावश्यक वस्तूसुद्धा महाग होत असतात, त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो। यामुळे या किमती कमी व्हाव्यात अशी अपेक्षा सामान्य नागरिकाकडून होऊ लागली आहे। पेट्रोलचा दर आहे 92 रुपये, साधा पेट्रोल आहे 92.79 रुपये, आणि पॉवर ब्रँडेड पेट्रोलचा दर आहे 96.20 रुपये। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव सतत 20 पैसे 25 पैसे याप्रमाणे रोज 1-2 दिवस आड वाढत आहे। कमी होण्याची काही शक्यता आहे का वाढतच जाऊ शकतो? नाही, सध्या तर काही कमी होण्याची शक्यता काय कमीच दिसते। MDTV साठी नीलेश चौधरी, नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी।